तर निवडणूक आयोगाबाबत लोकांच्या मनामध्ये शंका असल्याचं राऊत म्हणतात. अमित शहा मोदींकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप सुद्धा राऊतांनी केला आहे. अमित शहा जिल्हाधिकाऱ्यांना धमकावत आहेत असं राऊतांनी म्हटलेलं आहे. जयराम रमेश काँग्रेसचे मोठे नेते यांनी तसा आरोप केला होता. तर अमित शहांनी तब्बल 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावलं असा आरोप जयराम रमेश यांनी केला होता. आणि त्यानंतर आता पुन्हा राऊत संजय राऊत यांनी तसाच आरोप केल्याचं पाहायला मिळतं. अमित शहा जिल्हाधिकाऱ्यांना धमकावत आहेत असं राऊत म्हणाले. तर मोदी आणि शहांकडून आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. आणि निवडणूक आयोगाबाबत लोकांच्या मनामध्ये शंका उपस्थित होता है असंही राऊत म्हणाले. इलेक्शन कमीशन के बारे में लोगों के मन में बहुत शंकाएं हैं. इलेक्शन कमीशन एक न्यूट्रल बॉडी है, एक संवैधानिक संस्था है, लेकिन जिस तरह से बार बार हमको जाकर सभी विपक्षी दलों को जाकर चुनाव आयोग के सामने हाथ जोड़ना पड़ता है, कुछ बातें सामने लानी पड़ती है और चुनाव आयोग भी सुना अनसुना करती है, ये इंडिपेंडेंट बॉडी का लक्षण नहीं है. प्रधानमंत्री चुनाव के दिन ध्यान को बैठते हैं और पूरा फोकस चैनल पर उनका ऊपर आता है, ये एक प्रकार से आचार संहिता कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है. देश के गृहमंत्री जो जयराम रमेश जी ने कहा है, देश के गृहमंत्री देश के विभिन्न क्षेत्र में लगभग 150 कलेक्टर और डीएम को फोन करके जो सूचना देते हैं, ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.